दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरियंटला ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलेलं आहे. B.1.1529 या कोरोनाच्या वेरियंटला जागतिक आरोग्य संघटनेनं हे नवं नाव दिलंय. दक्षिण आफ्रिकेतील नवा कोरोना विषाणू हा अधिक धोकादायक असल्याचं WHO मत मांडलंय. तर ओमिक्रॉन अर्थात दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या वेरियंटचा संपूर्ण जगानं धसका घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सकाळी 10:30 एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. नव्या वेरियंटला भारतापासून दूर ठेवण्यासाठी कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. याबद्दलची माहिती देत आहेत प्रशांत कदम. प्रशांत, या बैठकीला कोण कोण उपस्थित असेल आणि प्रामुख्यानं कोणते मुद्दे चर्चेत असतील? ज्ञानदा, भारतामधला जो डेल्टा व्हायरस होता त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त भयंकर हा दक्षिण आफ्रिकेतला नवा विषाणू आहे, ज्याला ओमिक्रॉन हे नाव देण्यात आलेलं आहे. एकतर तो आपल्या प्रतिकार क्षमतेवरती खूप वेगानं आघात करतो, याच्याशिवाय त्याचे जे म्युटंट्स आहेत म्हणजे नव्या पद्धतीनं तो व्हेरियंट तयार करतोय, आणि हा वेग जो आहे तो डेल्टा व्हायरसपेक्षा सुद्धा जास्त आहे असं सगळ्या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं सध्याच्या ज्या आपल्या लसी आहेत त्याच्यावरती सुद्धा हा परिणाम करेल की नाही याच्याबद्दलच्या शंका व्यक्त केल्या जात आहेत, आणि त्यामुळं आपली चिंता वाढणं हे साहजिक कारण आहे. जर आपण इतरत्र बघितलं म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा न्यूयॉर्कमध्ये तातडीनं इमर्जन्सी लागू करण्यात आलेली आहे. अमेरिका असेल, ब्रिटन असेल, अनेक युरोपीय देशांनी आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईट्सवरती तातडीनं बंदी घातलेली आहे. आणि केवळ आफ्रिकेतच नव्हे तर अगदी हाँगकाँगपर्यंत हा विषाणू जो आहे तो पोहोचलेला आहे. या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये आता तातडीनं काय उपाययोजना करता येतील याच्या संदर्भातली ही बैठक उच्चस्तरीय बैठक आहे. अनेक महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. 10:30 पंतप्रधान या सगळ्या नव्या स्थितीचा आढावा घेतील, आणि सोबतच कोरोनाची जी स्थिती आहे, लसीकरणाची आपल्याकडची जी स्थिती आहे ती अधिक कशी वाढवता येईल याचा देखील याच्यामध्ये विचार करावा लागेल. एक ताजी घटना कालच अशी घडली की आपल्याकडं ज्या फ्लाईट्स 23 मार्च 2020 पासून बंद होत्या, इंटरनॅशनल फ्लाईट्स, त्या कालच सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जर आफ्रिकेमधून अशा पद्धतीच्या नव्या विषाणूचा धोका वाढत असेल तर त्याच्या संदर्भात फेरविचार करायचा का? कारण आज नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची सुद्धा एक बैठक आहे, आणि त्याच्यामध्ये काही नवीन निर्बंध जे आहेत ते किमान आफ्रिकन देशांसाठी तरी लागू होऊ शकतात, आणि त्या पार्श्वभूमीवरती या बैठकीचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.